मॅट्रिक्स टॉपिक आपला सुरू आहे, त्यातली एक्सरसाइज 2.2 आपण बघतोय. त्यामध्ये काही एक्झाम्पल आपण बघितलेले, आता अगोदरची एक्झाम्पल बघितलेली इन्व्हर्स फाइंड करायची, ती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनवरती होती. मग आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनवरतीच आपण हे एक्झाम्पल पण बघतो आहे. फक्त त्याच्यामध्ये अगोदर काय होतं, 2x2 मॅट्रिक्स होता. आता हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे, क्वेश्चन तोच आहे, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रिक्स दिलेला आहे 3x3, एलिमेंट्स आहेत 0, 1, 2, 1, 2, 3 आणि 3, 1, 1. मग आता या मॅट्रिक्स आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचं आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून. मग आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर ए मॅट्रिक्स दिलेला आहे, जो मॅट्रिक्स दिला आहे त्याला मी ए म्हटलं. मग त्याचा डिटर्मिनंट अगोदर घ्यायचा, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो आहे की नाही हे बघितल्याशिवाय पुढं जायचं नाही आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, मी डिटर्मिनंट घेतला त्याचा, तो सॉल्व केला. आता सॉल्व करायची मेथड सगळ्यांना माहिती आहे डिटर्मिनंटची. फर्स्ट रोमधला पहिला एलिमेंट घेतला 0, त्याची रो आणि कॉलम कॅन्सल केल्या, राहिलेला 2x2 डिटर्मिनंट मी इथे लिहिला. दुसरा जो एलिमेंट असेल फर्स्ट रोमधला, त्याला मायनस साईन देऊन इथं लिहायचा, त्याची रो आणि हा कॉलम कॅन्सल केल्या, राहिलेले 4 एलिमेंट्स मी इथं लिहिले. आणि प्लस तिसरा एलिमेंट 2 लिहायचा, एलिमेंट जो असेल तो लिहायचा, 2 लिहिलं, त्याची रो आणि कॉलम कॅन्सल केल्या, राहिलेला डिटर्मिनंट मी इथं लिहिला. मग हा 2x2 डिटर्मिनंट सगळ्यांना माहिती आहे सॉल्व करायचं, 0 इथं ठेवला, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ते मी इथं लिहिलं 2 × 1, 3 × −1, 3 × 1 −3 आलं. पुढं −1 ॲज इट इज लिहिला, 1 × 1 आणि 3 × 3 9, ते मी इथे लिहिलं. प्लस 2 यांचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 × 1 आणि 2 × 3 6. मग नंतर हे पुढे सॉल्व करायचं, आता 0 × एनी नंबर 0 येणार आहे, −1 आहे तसा, 1 − 9 8, आणि इथं काय येईल, 2 ब्रॅकेटमध्ये 1 − 6 म्हणजे किती आलं, −1. मग हे सॉल्व केलं तर डिटर्मिनंट ऑफ एच व्हॅल्यू किती आली, −2 आली, म्हणजे ती नॉट इक्वल टू 0 आली. ही व्हॅल्यू जेव्हा नॉट इक्वल टू 0 आहे तेव्हा आपण काय म्हणतो आहे, मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर, म्हणजेच इथं काय होणार आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट होणार आहे. हां, मग ए इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पुढं आपल्याला काय सांगितलेलं आहे, कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय, हे इक्वेशन आपण घेतो आहे. मग हे ए इंटू ए इन्व्हर्स इक्वेशन मी घेतलं, मग याच्यावरून पुढं आपल्याला काय करावं लागेल, ए मॅट्रिक्स पहिला मी लिहायला आहे असं की ते येतो 0, 1, 2, 1, 2, 3 आणि 3, 1, 1. ए मॅट्रिक्स लिहिला, ए इन्व्हर्स ॲज इट इज इक्वल टू. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स घेताना ए मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 3x3चा आहे, त्यामुळे आयडेंटिटी मॅट्रिक्स किती बाय कितीचा घ्यावा लागेल, 3x3चा, म्हणजे पहिला एलिमेंट 1, नंतरचे 2 0, 0, 1, 0, 0, 0, 1, असा आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यावा लागेल. जर ए मॅट्रिक्स 2x2चा असेल तर हा 2x2 घ्यायचा, 3x3 असेल तर 3x3 घ्यायचा. मग आता याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत जायचं, आणि हा जो ए मॅट्रिक्स आहे हा आपल्याला काय करायचा असतो आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्याच्यासाठी पहिला काय करावं लागतं, ए 1, 1 पोझिशनचा जो एलिमेंट आहे तो 1 केला पाहिजे. मग तो जर 1 करायचा असेल तर R2 आणि R3 रोचा यूज करायचा. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर R2 रोच्या ठिकाणी 1 दिसते, R2 रोमधला पहिला एलिमेंट 1, नंतर 2 आणि नंतर 3 आहे. मग हे जर आपण इंटरचेंज केलं R1 आणि R2, तर आपल्याला काय मिळेल, A11च्या ठिकाणी काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे, जे R1 इंटरचेंज R2 करणार मी. आता R1 आणि R2 आपण इंटरचेंज करतो आहे, त्यामुळे R3 रो पहिला तशीच लिहायची, 3, 1, 1, इथे ए इन्व्हर्स ॲज इट इज इक्वल टू, इकडं पण R3 रो मी पहिला ॲज इट इज लिहिली. आता R1 R2 इंटरचेंज करायचा, म्हणजे दुसरी रो पहिल्या ठिकाणी, पहिली दुसरीच्या ठिकाणी. आता R2 मधले जर एलिमेंट भेटले तर काय आहे ते, 1, 2, 3, ते मी R1च्या ठिकाणी लिहिले, R1च्या ठिकाणी लिहिलं 1, 2, 3, आणि R1 मधल्या आता R2च्या ठिकाणी लिहायचं, ते किती आहे, 0, 1 आणि 2, ते इथे येतील 0, 1 आणि 2. सेम तसं राईट साईडला ट्रान्सफॉर्मेशन येणार, 1, 0, 0 आहे तो R2च्या ठिकाणी येणार, R1चे एलिमेंट 0, 1, 0 आहे ते R2चे एलिमेंट R1च्या ठिकाणी येतील. आता नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, हा 1 झाल्यावर हा कॉलम आपल्याला म्हणजे कम्प्लीट करायचा असतो, म्हणजे इथं पण 0 आणि या 3च्या ठिकाणी पण 0 आला पाहिजे. आता आपण इंटरचेंज केला, मग काय झालं, इथं या सेकंड एलिमेंटला काय मिळालं, इथं 0 ऑलरेडी मिळालं आहे. म्हणजे पहिला कॉलम जर बघितला तर पहिला कॉलम हा अगोदर कम्प्लीट करायचा असतो, तिथं राहिलं फक्त या 3च्या ठिकाणी 0 राहिला आहे.
थ्री च्या ठिकाणी झिरो आणायचा असेल तर काय करावं लागेल, आर्गॉन रोचा यूज करायचा. थ्री मायनस थ्री केलं तर काय मिळतं आपल्याला, झिरो मिळते. मग वनच्या ठिकाणी थ्री आहे का, नाही आहे, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. आता इथं झिरो आहे म्हणजे आर टू इंटू आर थ्री करायचं नाही आहे, दोन रोचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही आपल्याला, त्यामुळे मी ट्रान्सफॉर्मेशन करताना काय करणार, आर वन रोचा यूज करणार. चेंज करायचं आहे मला या थ्रीच्या ठिकाणी झिरो आणायचं आहे, आर थ्री रोला झिरो आणायचं आहे. चेंज होईल आर थ्री रो टेन्स टू काय येणार, आर थ्री मायनस या वनच्या ठिकाणी किती पाहिजे आपल्याला, थ्री पाहिजे आहे, तर आपण थ्री मायनस थ्री झिरो लिहू शकतो आहे. म्हणजेच काय येणार, आर थ्री मायनस वनला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, थ्रीनं, थ्री आर वन, आर वन रोला मी थ्रीनं मल्टिप्लाय केलं. आता चेंज कोणती रो करणार आहे आपण, आर वन रो चेंज करतो आहे, सॉरी आर थ्री रो चेंज करतो आहे, आर वन आर टू ॲज इट इज राहतील. आता मी पुढं सॉल्व करताना काय करणार अगोदर, आर थ्री रो चेंज होणार आहे त्यामुळं आर वन ॲज इट इज लिहून घ्यायची, आर टू पण ॲज इट इज लिहून घ्यायची. इनवर्स इज इक्वल टू सेम राईट साईडला पण आर वन रो लिहून घ्यायची, आर टू रो पण लिहून घ्यायची. आर थ्रीमध्ये चेंज करायचं आहे ते तेवढं साईडला ठेवायचं. मग आता हे रफ कॅल्क्युलेशन करून बघायचं. इकडे मी साईडला रफ कॅल्क्युलेशन करणार, ट्रान्सफॉर्मेशन लिहून घेतलं, आर थ्री मायनस थ्री आर वन, आर थ्री मायनस थ्री आर वन, आर थ्रीमधला एलिमेंट थ्री मायनस थ्री, आर वनमधला एलिमेंट किती आहे वन. आता हे किती येणार आहे, थ्री मायनस थ्री केला तर इथे किती येते, झिरो येते. नेक्स्ट आता आर थ्रीमधला एलिमेंट वन मायनस थ्री, आर वनमधला एलिमेंट किती आहे बघायचा, तो किती आहे टू. मग वन मायनस सिक्स म्हणजेच किती येईल, मायनस फाईव्ह. तो सॉरी हा झिरो मी इथे लिहिला, मायनस फाईव्ह मी लगेच इथे लिहिला. पुढं आता आर थ्रीमधला एलिमेंट वन आहे मायनस थ्री, आर वनमध्ये एलिमेंट किती आहे थ्री, म्हणजे किती येईल वन मायनस नाईन, म्हणजेच येणार मायनस एट. ते लिहायचं इथं तिसऱ्या एलिमेंटच्या ठिकाणी, सेम ट्रान्सफॉर्मेशन राईट साईडला. आता इथे काय आहे, आर थ्रीमध्ये पण झिरो आहे आणि आर वनमध्ये पण झिरो आहे, हे झिरोच येईल. इथं काय होणार आहे, आर थ्रीमध्ये झिरो मायनस थ्री, आर वनमध्ये वन, म्हणजे किती येईल फक्त मायनस थ्री राहिला. इथं काय येणार आहे, आर थ्रीमध्ये वन मायनस थ्री, आर वनमध्ये झिरो आहे, म्हणजे वन मायनस झिरो किती येईल वन येईल. तो एलिमेंट मी इथं लिहिला. पुढं आता पहिला कॉलम इथं कम्प्लीट झालेला आहे, वन झिरो आणि झिरो, लक्षात येते का. बघा पहिला कॉलम कम्प्लीट केल्याशिवाय पुढं जायचं नसतं. हा एलिमेंट झाले वन झिरो आणि झिरो. आता सेकंड कॉलमकडे जायचं. सेकंड कॉलममध्ये अगोदर वन कुठं असणार आहे, डायगोनल एलिमेंट आपण वन वन करतोय. आता तो वन इथं असणार आहे, हा वन ऑलरेडी आहे, हा वन ऑलरेडी असेल तर हे दोन आपल्याला काय करावे लागतील, झिरो करावे लागतील. त्यामध्ये पण पहिला या मायनस फाईव्हच्या ठिकाणी झिरो आणायचं असतं. आता मायनस फाईव्हच्या ठिकाणी जर झिरो आणायचा असेल तर तो मायनस फाईव्ह कुठं आहे, आर थ्री रोमध्ये, म्हणजे चेंज येणार आर थ्री रोमध्ये. काय येणार, आर थ्री. आता तो चेंज करताना आपल्याला आर इथं झिरो आणायचा असेल तर आर टू रोचाच यूज करायचा, म्हणजे जिथं वन असते तीच रो यूज करायची असते. काय येणार, मायनस फाईव्ह, इथे किती पाहिजे, प्लस फाईव्ह पाहिजे आहे, म्हणजे मी काय करणार, प्लस आर थ्री प्लस फाईव्ह आर टू हे ट्रान्सफॉर्मेशन घेणार. आता चेंज कोणती रो होणार आहे, आर थ्री, आर थ्री, त्यामुळं पहिली आणि सेकंड रो ॲज इट इज येईल. ए इनवर्स इज इक्वल टू सेम राईट साईडला झिरो वन झिरो वन झिरो झिरो. आता हे पण रफ कॅल्क्युलेशन करायचं. बघा आता रफ कॅल्क्युलेशन करताना आर थ्री ट्रान्सफॉर्मेशन मी लिहून घेतला, आर थ्री प्लस फाईव्ह आर टू, आर थ्रीमधला एलिमेंट प्लस फाईव्ह आर टू. आता इथं काय होईल, आर थ्रीमध्ये पण झिरो आहे, आर टूमध्ये पण झिरो आहे, त्यामुळे काय येणार, इथं झिरोच येणार. इथं आता आर थ्रीमध्ये किती आहे, मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह, आर टूमध्ये किती आहे वन, म्हणजे हे किती येईल, झिरो येईल. तो इथं लिहिला. नेक्स्ट आता आर थ्रीमध्ये मायनस एट आहे प्लस फाईव्ह, आर टूमध्ये किती आहे टू, म्हणजे किती येईल, मायनस एट प्लस टेन, म्हणजेच किती येईल टू येईल. आणि इकडं आता राईट साईडला आर थ्रीमध्ये झिरो प्लस फाईव्ह, आर टूमध्ये किती आहे वन, म्हणजे किती येईल फाईव्ह येईल. आर थ्रीमध्ये मायनस थ्री प्लस फाईव्ह, आर टूमध्ये किती आहे झिरो, म्हणजेच किती व्हॅल्यू राहिली, मायनस थ्री राहिली. आणि इथं काय येणार, आर थ्रीमध्ये वन आहे, आर टूमध्ये झिरो आहे, म्हणजे इथे येईल वन. मग आता
100 हे झाले, इथे 1 झाला, इथे 0 झाला, राहिला काय आता 2 च्या ठिकाणी 0 राहिला. म्हणजे 2 कुठे आहे? R1 मध्ये. तर तो चेंज करण्यासाठी जिथं 1 एलिमेंट आहे तोच यूज करेल. 1 कुठे आहे? तर सेकंड रोल आहे, त्यामुळं R2 रोचाच यूज करायचा. म्हणजे कसं येणार, चेंज येणार R1 मध्ये 2 आहे, 2 मायनस 2 केला पाहिजे. म्हणजे R1 मायनस 2 ब्रॅकेटमध्ये काय येणार, R2 येणार. R1 मध्ये ऑलरेडी 2 आहे, मायनस 2 ब्रॅकेटमध्ये R2 रो येणार. हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं होता. चेंज येणार R1 मध्ये, R2 रो ॲज इट इज लिहायची, R3 पण ॲज इट इज लिहायची. इथे A इनवर्स येईल इज इक्वल टू 100 5 - 3 1. तर हे ट्रान्सफॉर्मेशन पण साईडला लिहायचं, रफ कॅल्क्युलेशन करायचं. R1 मायनस 2 R1 मध्ये पहिला एलिमेंट 1 आहे, मायनस 2 R2 मधला एलिमेंट 0 आहे. म्हणजे इथे इज इक्वल टू किती राहील, 1 राहील. R1 मध्ये 2, पुढचे एलिमेंट R1 मध्ये 2, मायनस 2 R2 मध्ये 1 आहे. म्हणजे 2 - 2 इथे 0 येईल. पुढं आता R1 मध्ये 3, मायनस 2 R2 मध्ये किती आहे, R1 मध्ये 3, मायनस 2 R2 मध्ये 2 आहे. म्हणजे किती येणार, 3 - 4, म्हणजेच किती येईल, -1 येईल. तो -1 मी इथे लिहिला. नेक्स्ट आता राईट साईडला जायचं, R1 मध्ये 0, -2 R2 मध्ये 1 आहे. म्हणजे किती येईल, ते -2 येईल. इथं आता R1 मध्ये 1 आहे, मायनस इथं 0 येईल, म्हणजेच 1 आला. इथं आता दोन्ही पण R1 R2 दोन्ही एलिमेंट 0 आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन किती येणार, तिथं 0 येणार आहे. पुढं आता सेकंड कॉलम पण इथं कम्प्लीट झालेला आहे. फर्स्ट कॉलम 100 मिळाला, तो ॲज इट इज आहे, तो न चेंज करता आपण सेकंड कॉलम पण 010 केला. आता थर्ड कॉलममध्ये काय करायचं असतं, हा एलिमेंट 0, हा एलिमेंट 0 आणि हा एलिमेंट 1 करायचं असतं, 0 0 आणि 1. आता पहिला हा 1 केल्याशिवाय हे दोन 0 करता येत नाही आहे, त्यामुळं चेंज कोणती रो करायची आहे, R3 मध्ये. R3 डिवायडेड बाय काय करायचं, डायरेक्ट इथे किती नंबर आहे, 2 आहे, तर डायरेक्ट त्या रोला 2 न डिवाइड करायचं. म्हणजे किती येणार आहे, पहिली रो ॲज इट इज 1 0 - 1 0 1 2. तिसऱ्या रोला मी 2 न मल्टिप्लाय करत जाणार आता. चेंज करायचे फक्त तिसरी रो, अगोदर पहिल्या दोन लिहून घ्यायच्या 1 0 0. प्रत्येक एलिमेंटला 2 न मल्टिप्लाय, 0 डिवाइड बाय 2, 0 डिवाइड बाय 2, 2 डिवाइडेड बाय 2 1 येईल, 5 डिवाइडेड बाय 2, -3 डिवाइडेड बाय 2 आणि 1 डिवाइडेड बाय 2. हा 1 झाला. आता R1 रो मी चेंज करणार. R1 रोमध्ये इथं -1 च्या ठिकाणी मला 0 आणायचं आहे. म्हणजे काय होईल, चेंज येणार R1 मध्ये, R1 टेंड्स टू R1. ऑलरेडी इथं -1 आहे, फक्त ही रो प्लस केली तर आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. R1 प्लस R3 करायचं, म्हणजे किती येईल बघा. आता चेंज R1 होत्या, R2 रो पहिला लिहून घ्यायची, R3 रो पहिला लिहून घ्यायची. A इनवर्स इज इक्वल टू 100 R2 रो लिहून घेतली, R3 रो पण लिहून घ्यायची. आता R1 प्लस R3 इथं काय आहे बघा, 1 प्लस 0 म्हणजे 1 येईल, इथं 0 प्लस 0 म्हणजे 0 येईल, -1 प्लस 1 0 येईल. हे मात्र आता जरा साईडला रफ कॅल्क्युलेशन करावं लागेल. R1 प्लस R3 आहे ना, R1 मध्ये -2 प्लस R3 मध्ये 5/2, म्हणजे काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 × 2, -4 प्लस 5 डिवायडेड बाय 2, म्हणजेच किती येईल, 1/2. पुढं आता R1 मध्ये 1 आहे, R3 मध्ये